प्रत्येक राजकीय घडामोडीचा सखोल अर्थ आणि अभ्यासपूर्व विश्लेषण, उलगडणार राजकीय इतिहास ते वर्तमानाचे भविष्य, ऐकायला विसरू नका राजकारण पॉडकास्ट दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता सरकारनामाच्या यूट्यूब चॅनेलवर आणि भारतातील सगळ्या पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर। श्रोते हो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे। आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसाठी मानहानीकारक घटना घडली आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे। तसंच पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले भारतीय संशोधक प्रदीप कुरुलकर यांच्या खटल्याची पहिली सुनावणी पार पडली आहे। साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचं नाव ईडीने आरोपपत्रात दाखलच केलेलं नाही, तर नोकरी शोधण्यासाठी मदत करणाऱ्या लिंक्ड इननेच मंदीला तोंड देण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा विचार केलाय। आज चर्चेतल्या बातमीत ऐकूया, सत्ता संघर्षात मुख्यमंत्री सुद्धा अपात्र होणार का याविषयी। चला तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला। पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे। पाकिस्तान तेहरीक ई इन्साफ पीटीआयचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। इम्रान खान यांना अल कादीर ट्रस्ट केसमध्ये अटक करण्यात आले आहे। त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे। पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेचा निषेध केला आहे। त्याचबरोबर इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी ही एक निवेदन जारी केले आहे। त्यात म्हटलं आहे की इम्रान यांना कादीर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे। सध्या परिस्थिती सामान्य आहे, जमावबंदी लागू करण्यात आली आहे। कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। दरम्यान काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांच्या विरुद्ध इस्लामाबाद सत्र न्यायालयानं एक अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं। सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी खान यांच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना कधीही अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। हनी ट्रॅप मध्ये फसलेले प्रदीप कुरुलकर यांना 15 मे पर्यंत कोठडी। पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणारे पुण्यातील डीआरडीओचे बडतर्फ संचालक प्रदीप कुरुलकर यांना 15 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। नावंदर यांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी 9 मे रोजी पार पडली। या प्रकरणात वकिलांनी तपासाचा प्रगती अहवाल सादर केला आहे। गेल्या 3-4 दिवसात विविध साक्षीदार तपासण्यात आले आणि काही नवीन माहिती देखील समोर आली आहे। तपास अधिकाऱ्यांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून काही रिकव्हर केलेला डेटा प्राप्त झाला आहे, म्हणजेच आरोपीच्या मोबाईलवरून काही डेटा डिलीट करण्यात आला होता। आरोपींवर केलेले आरोप गंभीर असल्याने सदर डेटा तपासणे आवश्यक असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले। तसेच वरवर पाहता काही फोटो आणि काही डेटा आरोपीने परदेशी नागरिकांसह शेअर केला आहे। आरोपीचे पद लक्षात घेता संवेदनशील डेटा शेअर करणे हे त्याच्याकडून राष्ट्रविरोधी कृत्य आहे असे म्हणता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे। जर ही कृत्य देशाच्या हितासाठी आणि विशेषतः देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक असतील तर तपास सर्व बाजूने करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे कोठडीत तपास करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे। दरम्यान पाकिस्तानसोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या कुरुलकर यांना शुक्रवारी डीआरडीओच्या संचालक पदावरून बडतर्फ करण्यात आले। कुरुलकर हे 2022 पासून पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होते। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने कुरुलकर यांना गोपनीयता कायद्याअंतर्गत पुण्यातून अटक केली होती। त्यांनी हनी ट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे। पाकिस्तानच्या महिला गुप्त एजंट्सनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आरोपीशी संपर्क केला होता। तेव्हापासूनच व्हॉट्सअप मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते संपर्कात होते। एटीएस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत कुरुलकर यांनी महिलेशी व्हिडिओ चॅट केल्याचं मान्य केलं होतं। साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना दिलासा मिळण्याची चिन्ह।
दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी एक नवीन माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या ईडीच्या आरोपपत्रातून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं नाव आरोपींच्या यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासाठी हा मोठाच दिलासा म्हणता येईल. ईडीच्या आरोपपत्रात जरी अनिल परब यांचं नाव आरोपी म्हणून नसलं तरी देखील या प्रकरणात अनिल परब यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी पुरवणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचं या आरोपपत्रात ईडीनं म्हटलं आहे. तर या प्रकरणात जयराम देशपांडे आणि सदानंद कदम हे ईडीच्या अटकेत आहेत. तर दुसरीकडे सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही ईडीच्या आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 जून पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे. याच साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. आता ऐकूया काही वेगवान घडामोडी. अमेरिका आणि युरोपमधील मंदीचा मोठा फटका टेक क्षेत्रातील नोकऱ्यांना बसला आहे. या मंदीचा सामना करण्यासाठी गुगल, मेटा, अमेझॉन आणि ट्विटर यांसारख्या बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. आता या रांगेत मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या मालकीच्या लिंक्डइन या कंपनीचेही नाव सामील झालंय. नोकरी शोधण्यासाठी सर्वांना मदत करणाऱ्या लिंक्डइन कंपनीनेच आपल्या 716 कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. लिंक्डइनचे सीईओ रायन रोस्लान्स्की म्हणाले की ऑपरेशन, सेल्स आणि सपोर्ट टीममध्ये काम करणाऱ्या लोकांना कामावरून काढून टाकले जाईल. सोबतच लिंक्डइन कंपनीने आपले चायनीज जॉब ऍप्लिकेशन ऍप देखील बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. परदेशातून सफरचंदाची आवक जास्त असेल तर देशांतर्गत सफरचंदाच्या दरावर परिणाम होतो. अर्थातच आयात केलेल्या सफरचंदाच्या किंमत कमी असेल तर देशातील सफरचंदांची किंमतही खाली येते. म्हणूनच काश्मीरी शेतकरी भारत सरकारकडे परदेशी सफरचंदाच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी करत होते. आता शेतकऱ्यांच्या या मागणीला दिलासा देत केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 50 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या सफरचंदांच्या आयातीवर बंदी घातली आहे. या बंदीचा फटका इराण, तुर्कस्तान आणि चिली या देशांना बसू शकतो, कारण हे देश मोठ्या प्रमाणात भारतात सफरचंद निर्यात करतात. द केरळ स्टोरी या चित्रपटामुळे देशात वादंग निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून पूर्वी एकानं दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली. आता परत द केरळ स्टोरी चित्रपटाच्या स्क्रीनिंगबाबत एका नागरिकाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी येत्या 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार असं समजत आहे. या चित्रपटावर पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये बंदी, तर आता मध्य प्रदेश नंतर उत्तर प्रदेशनेही हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. ही मालिका ॲडलेडला 18 मे पासून सुरू होणार आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाशी 3 सामने खेळणार आहे. म्हणून ह्या दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने 20 स्टार महिला हॉकी प्लेयर्सची नावे जाहीर केली आहेत. यात भारतीय संघाचे नेतृत्व गोलकीपर सविता करेल, तर तिला डिफेंडर दीप ग्रेस एक्काची साथ मिळेल. दीप ग्रेस एक्का हिच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. आता ऐकूया बातमी चर्चेतली. सत्ता संघर्षात मुख्यमंत्र्यांचं काय? राज्यात सत्ता संघर्षावर मोठी लढाई सुरू आहे. कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयात सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आणि न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्व पक्षांचा युक्तिवाद संपल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या निलंबनाबाबत देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर देखील सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात निकाल येऊ शकतो. दरम्यान चर्चा आहे ती आमदारांच्या निलंबनाची. मूळ शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 16 आमदारांच्या निलंबनाबाबत महत्वाची भूमिका असणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडन दौऱ्यावर जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 16 आमदार अपात्र झाले तर बाकी आमदारांचे काय होणार? यावर राहुल नार्वेकर म्हणाले, या देशात कायदा सर्वांना समान आहे. देशातील प्रत्येक आमदारासाठी समान कायदा लागू असेल. याचिकांमध्ये केलेले आरोप सिद्ध झाले तर आमदारांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल.
मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काय होणार असा प्रश्न विचारल्यावर नार्वेकरांनी त्याचे थेट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, न्यायालयाला आणि विधानसभा अध्यक्षांना त्यांचे काम करू द्यावे. निलंबनाविषयीचा निकाल विधानसभा अध्यक्षांव्यतिरिक्त कोणी घेणार नाही. मी निकाल देत नाही तोपर्यंत कोणतीही कायदेशीर संस्था याबाबत निर्णय घेऊ शकत नाही, अशी संवैधानिक तरतूद आहे. माझा लंडन दौरा पूर्वनियोजित होता. मी असल्याने आणि नसल्याने काही फरक पडणार नाही. आमदार निलंबनाचा आणि माझ्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. विधिमंडळ कार्यालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. काही 16 आमदार आहेत तर काही आमदारांची संख्या जास्त आहे. या सर्व आमदारांना आम्ही नोटिसा पाठवल्या आहेत. तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.